अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या प्रलंबित संपांच्या मागण्या त्वरित मान्य करा या मागणीसाठी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आला. अंगणवाडी कर्मचारी आज दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत आहेत. डिसेंबरपासून अंगणवाडी कर्मचारी संपावर आहेत. मानधन वाढ द्यावी आदी मागण्या शासनाकडे त्यांनी केलेल्या आहेत, मात्र शासन आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे, त्यामुळे आजपासून महाराष्ट्रभर आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. नमस्कार, मी आनंद देवगडे, अंगणवाडी कर्मचारी संघटना सीआयटीच्या वतीनं आज आम्ही कलेक्टर ऑफिसवर अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा मोर्चा आयोजित केलेला आहे. 4 डिसेंबरपासून अंगणवाडी सेविका बेमुदत संपावर आहेत आणि सरकारकडं मानधन वाढ द्यावी, पेन्शन द्यावी, ग्रॅज्युटी द्यावी या साध्या साध्या मागण्या त्यांना जगण्या एवढं मानधन मिळावं एवढ्या साध्या मागण्या आम्ही सरकारकडे केलेल्या आहेत. पण सरकार आमच्या मागण्यांचं दुर्लक्ष करत आहे आणि एका बाजूला काही आमदारांनी मंत्र्यांनी तर सांगितले की आम्ही अंगणवाडी सेविकांना मानधन देत नाही आणि सगळ्या महाराष्ट्रभर हा अंगणवाडी सेविका मदतनीस 2.25 लाख सेविका मदतनीस संपात सहभागी आहेत आणि तरीही सगळ्यांच्याकडे बघायला सरकारला वेळ नाही आणि त्यामुळं आम्ही आजपासून महाराष्ट्रभर आक्रमकपणे आंदोलन करून आम्ही सरकारला आमच्या मागण्या भाग मान्य करायला भाग पाडू हे आवाहन आम्ही आजच्या निमित्तानं करतोय. या बसने एकत्र